अमरावती शहरातील इरविन चौकात दिनांक 13 जानेवारी पासून संविधान सुरक्षा संघर्ष समितीच्या नेतृत्वात NRC आणि CAA विरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात दिनांक 20 जानेवारी रोजी आंदोलकांनी प्रतिकात्मक डिटेन्शन सेंटर उभारून आणि प्रतिकात्मक फाशी लावून केंद्र शासनाचा निषेध केला. सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी हे सत्याग्रह आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरकारकडून मंजूर केल्या जात असलेल्या कायद्यात कलम 14 आणि कलम 15 उल्लंघन होत आहे. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध नोंदवितो. हा कायदा देशहिताच्या दृष्टीने योग्य नाही. आजही 17% अधिक लोकांकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्याने यात गरिबांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे आंदोलकांचे म्हणणे आहे. भारतात सर्वात जास्त अल्पसंख्याक आदिवासी गरीब आणि आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले लोक राहतात. बहुतेकांकडे आपले स्वतःचे घर नाही. ते 1960 पूर्वीचे नोंदणीचे कागदपत्रे कसे काय आणू शकतात असा सवालही त्यांनी केला. या कायद्याला लवकरात लवकर रद्द करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही माहिती अमरावतीतून जावेद शेख यांनी दिली.